टेन्शन आहे पाच कर. अरे घे बाबा, नाही खायत काय गाव कोकणी माणूस आणि खायत नाही या. वेलकम वेलकम, इकडे लाव इकडे इकडे लाव. हो बघा दांडो बिंडो शिल्पामुळे जो विनाशकारी येणारा प्रकल्प होता रिफायनरी आता रद्द झाला किंवा पुढे लांबणीवर गेला. रद्द झाला तर खूप चांगलं आहे, कारण मग भविष्यामध्ये नाहीतर आपल्या कोकणचा विनाशाच्याकडे ती वाटचाल जाणार आहे. काय नंतर आपल्याला बघायला पण भेटणार नाही. अवकाश जा रे गाय नको करू, वेळ झाला तरी चालत. चला नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये थेट कोकणातून तुमचं स्वागत. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:15 आणि आजचा आपला कोकणातील 6वा दिवस आहे. तर याच्या अगोदरचे तुम्ही बरेचसे आपले कोकणातले व्हिडिओ पाहिलेच असतील. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय काय होणार ते पाहायला भेटणार आहे. तर आज येणार आहेत आपल्या मराठी युट्यूबरमधले काही युट्यूबर येणार आहेत आज आपल्या घरी. दोघे जण येणार आहेत, एक देवगडवरून येणार आहे, एक मालवणवरून येणार आहे. कोण कोण येणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तर आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघत राहा. आरव पण मस्त रेडी झाले आहे ना. आरव कुठे? आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल. तर आता आम्ही गार्गी चालले ना मासे बघायला. आता एकदा बघून आली पण काय चांगले मासे भेटले नाही. बघूया आता सध्या अजून येतात का 9:30 पर्यंत. बांगडे वगैरे आले तर बांगडे, बाकी इकडे म्हणजे पापलेट वगैरे ते काय आपल्या इकडे भेटत नाही. त्याच्यासाठी विजय रुग्ण नाही तर देवकडला जायला लागतं आणि आपल्याकडे गाडी पण नाही. सो त्यामुळे बघू. छोटासा मार्केट आहे माशाचं, ते बारीकी आहेत एकदम. हे बारके आहेत ते काय काय घेतो मग काय करतो आणि काय घेणार. हे ती 200 हे चालती सरंगो आणा तो घे सरंग. हे देव का मोठे देव हेच दे किती 200 ते पाच कर. 500 रुपयाची 4 लावतात ती कॅन्टीन वर आमच्याकडे वाटे आणि एवढ चिंगळा पुरणार. चिंगळा साफ करतोय आरव गार्गी. येते का साफ करायला? इकडे चिंगळ्या भेटलेत आणि इकडे काय चॉकलेट नाही ते काय बोलते सरंगा. सरंगा मासा आहे तो. कुठचा मासा? कोकरी मासा आहे. पिशवी दाखव बघू. कोकरी मासा आहे कापून आणलंय. आणि आपली गार्गीने आरोप शिकते बघा मच्छी साफ करायला. तर आहे ओमकार आज आला आपल्याकडे आलेला आहे आपल्याला भेटायला. मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्ही त्याला पाहिलं असेल. आपल्या मागे मी त्याला देवगडला भेटायला गेलेलो आणि आपला देवीच्या जत्रेला पण आलेला. देवाचा गड देवगड काय म्हणतो कसं झालो प्रवास? एसटीची वाट बघायची लागली ना. एसटीचा प्रवास म्हणजे एकदम भारी आहे. तर आता चहा वगैरे पितोय, नंतर थोडा इकडे त्याला शूट करायचं काहीतरी. तिकडे जायचंय, सस्पेन्स आहे ना. त्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. अजून एक आपला मित्र येणार आहे मालवणमधून, तो कोण आहे तो नंतर सांगतो तुम्हाला. तर पिचा पिचन मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपण कुंभारवाडीमध्ये. कुंभार तळ्याच्या इथे आलेलो आहोत आणि आपला मित्र आहे ओमकार बांधकर. याचं चॅनलचं नाव आहे देवाचं गड देवगड. तर तो आज आपल्याकडे आलेला आहे, तुम्ही मगाशी पाहिलं असेल. तर आता त्याला मी आपल्या जे कुंभारवाडीमध्ये जी कातळशिल्प आहेत आपल्या चौंडेश्वरी देवीच्या मागे, ते कातळशिल्प दाखवण्यासाठी त्याला आणलेलं आहे. तर तो आज शूट करणार आहे. तर जो कातळशिल्पाचा व्हिडिओ तो ऑलरेडी आपण बनवलेला आहे. तर त्याच्या चॅनलवर जाऊन सर्च करा, त्याचं चॅनल देवाचं गड देवगड. तो व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला भेटेल. त्याच्या अँगलने तुम्हाला तो आपला कातळशिल्पाचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. चला तर जाऊया आता कातळशिल्प पाहायला. तर आमचे दुसरे मित्र आलेले आहेत
थोडा पुढे चालले होते, भेटला गुगल मॅप पुढे कसं घेऊन गेलो. या या या, वेलकम वेलकम, इकडे लाव इकडे इकडे लाव. देवगड देवगड भरपूर लांब आहे. पुढे लाव जरा पुढे, तिकडे साईडला लावलं असतं चाललीस, जराशी घे पुढे. हा बस राहू दे. विघ्नेश खाया विघ्नेश, आमचं मिनी ब्लॉगर. हो बघा, दांडो बिंडो घेऊन आमका मारू किलो की तयारी दिलो. चल उतर. विचारांच्या गर्दी मधले विशाल मसूरकर यांचं आगमन झालेलं आहे गिर्यामध्ये. टकला दिसता. आता ड्रोन फ्लाय केलाय, पाहू शकता इकडे. आपल्या घराचा आता तुम्हाला ड्रोन शूट पाहायला भेटेल. इकडे आता विशाल आहे, ओमकार आहे आणि बघण्याचा कार्यक्रम पोहे. ओमकार विघू घे आंबे कापू अजून खा रे. घ्या वहिनी. अरे आमचा काही मोबाईल जोडत नाही. हा हा बघितला टेटस. घे रे ओमकार, घे विशाल. मित्रांनो, आता आपण परत एकदा आपल्या कुंभारवाडी तळ्यावरती आलेलो आहोत. हा इकडे वरती पवन चक्रीकडे जायचा मार्ग आहे आणि आता आपल्यासोबत आहे विशाल विगमी. तर त्याला आता मी आपल्या इथली जी कातळशिल्प आहेत ते दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. इकडची आता त्यांनी बघितली, आता पुढे आपल्या देवीच्या मंदिराच्या मागे जी कातळशिल्प ती बघायला जायची. तर आज विशाल पण आलेला आहे आपल्याकडे, त्याला आता पुढे दाखवून आणतो कातळशिल्प. काय म्हणतो, कसा वाटला आमचा गाव? कोकणातले गाव म्हटल्यानंतर स्वर्ग आहे, त्यामुळे बघायला आणि त्यातले आता एक एक ऐतिहासिक गोष्टी बाहेर पडतात त्या बघायला खूप छान वाटलं. त्यामुळे केतकीला आणि विघ्नेशला पण घरच्यांची पण भेट होईल. नैसर्गिक जो जुना ठेव आहे तो बघायला, कारण त्या कातळ शिल्पामुळे जो विनाशकारी येणारा प्रकल्प होता रिफायनरी आता रद्द झाला किंवा पुढे लांबणीवर गेला. रद्द झाला तर खूप चांगला आहे, कारण मग भविष्यामध्ये नाहीतर आपल्या कोकणचा विनाशच याकडे ती वाटचाल जाणार आहे. नंतर आपल्याला बघायला पण भेटणार नाही, व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे सेव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. आपण केलंच पाहिजे, फक्त बोलतात ना कोकणी युट्यूबर याच्यातनं व्हिडिओ कमवतात, ती कमवतात कुठेच कमवणं काय थोडंफार. त्याच्या मागे शेवटी मेहनत पण आहे ना, स्वतःचा पैसा किती वेळ घालणार माणूस. मेहनत आहे, पैसा जातो आणि त्यासोबत जर आपला निसर्ग जर जपला जाणार असेल किंवा सेवा जर पुढेच्या पिढीला आपण दाखवत असो ते प्रकारे आपण एक प्रकारे समाजकार्यच करतो. चला तर आता जाऊया आपण पुढे आणि बघूया कातळशिल्प. ड्रोन फ्लाय केलाय आपल्या आता देवीच्या मंदिराचा ड्रोन शूट घेतोय. हा बघा,
राईड ड्रोन शूट पण तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांची आपली इच्छा होती ती आज विशालने आपली पुरी केलेली आहे. ड्रोन घेऊन आलाय तो. तर पुढे बघा ड्रोन शॉट. तर आता आम्ही आलो आहोत कातळ शिल्प बघून आणि आता इथे जेवण वाढलंय. अगोदर काय भात पाहिजे अगोदर भाकरी खा आधी. तर आता विशाल ओमकार आणि विगू जेवायला बसलेत. आपला साधासा पाऊन चार मारा कोकणी माणसाचा समजता सारंगो मुंबईतलो असलं तरी कोकणातलो. विगू चालू कर. आमच्याकडे कसे रविवारचे म्हणजे फिश वगैरे आता आहे तर विजयरोगात नाही तुमच्याकडे देवगडात जावचं लागतं. आमका सुरमय विरमय अनुचे होते सुरमय माझे लय बारीक होते म्हणून नाही घेतलं. मग अशी बघितलं होता आपलं कॅन्टीन वर. हा मंडळी खान जरा उदे सावकाश विगू त्याचा पण शूट चाललो. चला आता जेवण झाल्यावर भेटू डायरेक्ट. अजून पुढे पण आपल्याला जायचं आहे आणि एका एका मेन एका घाय लागली एका सोडूच. सकाळपासून एका घाय लागली दुखा दुखा. विघ्नेश राहा ना आमच्याकडे आज राह रे उद्या सोडते तुका उद्या. उद्या सोडते उद्या बाईकवर. चला चालले. धन्यवाद धन्यवाद. असेच परत परत येत राहा. दोघे पण एकत्र येऊ का कधी कधी. मस्त वाटलं छान. आता तू ये रे भंडी. हो येऊया. आमच्याकडे दिवस कमी राहुलेत ना. दिवस गावी द्या दिवस कसे. 5-6 दिवस कसे गेले काय मग. तर बघ नारळ सोडत दुवा घेतलंय बघ गाणं नारळ सोडतंय बघा. नवीन आधुनिक आधुनिक यंत्र आहे नारळ सोलायचं. नारळ सोलायचं यंत्र. तर आता आपण कुठे चाललो विजयदुर्गला. किनार वाजले बघू किती वेळ आहे. 7 दिवस काय बघून होईल एवढं बघूया. रेवंडीत परत जायचंय. रात्रीचा परत काळ नाईट रायडर नाही मी. गाडी सकट जायचं. तर इकडे आहे विशालची गाडी. आता चाललो आपण विजयदुर्गला. इकडे लाल परी आली आपली आणि आता आपण विजयदुर्गला पोचलो आहे. आणि या इकडे बघा रोड व्हील राणे याचा व्हिडिओ प्ले होतो आहे डिस्प्लेवरती विजयदुर्ग फोर्टवरचा. इकडे पाहू शकता आपला रोड व्हील राणे. इकडे इकडून तुम्ही बोटिंग करू शकता. तर इकडे आता गाडी पार्क केली आहे. त्या इकडे आपले सबस्क्रायबर आहेत. आपले आता ही दुसरी भेट आहे तिसरी भेट आहे ना. मस्त आहे एकदम. आणि काय रोडवीर राहण्याचा व्हिडिओ चालू आहे. आता झालं ही गाडी आपली. चल वर जाऊन येतो.
आता आपण आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरती आणि विशाल शूट करतो इकडे, पाठीमागे पाहू शकता. ऑलरेडी मी या किल्ल्याचा व्हिडिओ बनवला आहे पावसाळ्यामध्ये. मला इन डिटेलमध्ये आता परत एकदा व्हिडिओ बनवायचा होता यावर्षी, पण वेळेअभावी काही जमलं नाही. बघू, अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत, नंतर येऊन शूट करेन. आता वेळ झाला आहे, विशालला पण पूर्ण किल्ला दाखवायचा आहे, त्याला परत मालवणला जायचं आहे. सो आता आपण विजयदुर्गवरून आलो आहोत आणि आता विशाल चाललं आहे आपल्या मालवणला, रेवंडीला. तर आता किल्ला फिरून आलो, छान वाटलं भेटून आणि आल्याबद्दल आमच्या गावाला खूप खूप धन्यवाद. चला बाय, या पुन्हा वहिनी. चलो बाय, हो हो, भेटू परत. तर आता चाललेत मालवणच्या दिशेने रेवंडीला. झोपतोय विघू, जमला दमला, किल्लो फिरून दमलो. किल्लो फिरून दमलो ना, उशीर झाला, उशीर झाला ना. सावकाश जा रे, घाय नको करू, वेळ झाला तरी चालत. चला सगळा घेतलंस ना. बाय, सावकाश जा. चला चेहरा बघा उन्हामध्ये काय झालाय, आधीच काळा आहे आणि आजच काळ वळलोय. तर मित्रांनो, आजचा हा दिवस असा होता. आपले 2 मित्र आलेले युट्यूबर भेटायला. ओमकार होता तो दुपारीच गेला देवाचा गड देवगड, त्याला जायचं होतं. त्याला आपल्या मालवण गाडीमध्ये बसवलं लालपरीमध्ये, तो किल्ल्यावरती नाही आला. तर विशालला आता किल्ल्यावरती घेऊन गेलो आणि ते आता लोक निघाले आहेत मालवणसाठी. तर आजचा हा ओव्हरऑल व्हिडिओ असा होता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.